आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। अंबरनाथ शहरात आज दिवसभरात कोरोनाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे अंबरनाथमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आता 188 झाली आहे। आजच्या रुग्णांमध्ये अंबरनाथ पूर्वेतील वडोली भागातील सुलभ सोसायटीत राहणाऱ्या 4 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। इंद्रनील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 2 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। गॅस गोडाऊनजवळील राधेगोविंदमध्ये राहणाऱ्या 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। महालक्ष्मीनगर भागात 1 कोरोनाची बाधा झाली आहे, तर अंबरनाथ पश्चिममधील खुंटोली भागातील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या 1 व्यक्तीला उडनचाळमधील 2 अशा 3 रहिवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। सर्वोदयनगर भागातील सत्यम एलिगन्झा सोसायटीमधील 2, बुवापाड्यातील 1, वालोली रोडजवळील कर्म गार्डनमध्ये 1, कमलानगरमधील अंबर रेसिडेन्सीमध्ये 1 अशा 5 जणांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। हे रुग्ण कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत। अंबरनाथच्या न्यू भेंडीपाडामधील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे, तर वांद्रापाडा परिसरातील न्यू ग्रीन पार्क अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। ही महिला परिचारिका आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशनमधल्या 2 CRPF कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। अंबरनाथमध्ये आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। मयत हे अंबरनाथ पश्चिम भागातील पेट्रोल पंप परिसर आणि गिरीचाळ येथे राहणारे आहेत। 22 रुग्ण आज अंबरनाथमध्ये पॉझिटिव्ह आढळले असून यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता 188 झाली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला असून 67 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत। 116 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अंबरनाथ पूर्वेकडील सिटी रुग्णालयामधून आज पूर्णपणे बरे झालेल्या 15 जणांना घरी पाठवण्यात आले आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।